Hello students, in last lecture we have seen the SOP and POS form of equations. Then today's lecture we are going to see the concept of mean term and max term. Ata mean term manje kay baga? Each individual term in the standard SOP form is called as mean term. Manje ji pratyek term asnar hai standard SOP form madli tyala apan kay mhanar hai? मीन टर्म म्हणणार आहे आणि मॅक्स टर्म कशाला म्हणणार आहे बघा. ईच इंडिव्हिज्युअल टर्म इन स्टँडर्ड पी ओ एस फॉर्म, म्हणजे स्टँडर्ड पी ओ एस फॉर्ममधलं जे काही तुमचं टर्म्स असणार आहेत त्याला तुम्ही मॅक्स टर्म म्हणताय, आणि स्टँडर्ड एस ओ पी फॉर्ममधल्या ज्या टर्म्स असणार आहेत त्याला तुम्ही मीन टर्म असं म्हणणार आहे. ठीक आहे. देन द कॉन्सेप्ट ऑफ मीन टर्म अँड मॅक्स टर्म अलोज अस टू इंट्रोड्यूस अ व्हेरी कन्व्हिनियंट शॉर्ट हँड नोटेशन्स टू एक्सप्रेस लॉजिक फंक्शन्स. म्हणजे जे मीन टर्म आणि मॅक्स टर्म आपण यूज करणार आहे ना, ते आपल्याला जे काही लॉजिकल एक्सप्रेशन्स असणार आहेत ते अगदी एकदा कन्व्हिनियंट फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायला हेल्प करणार आहेत. आणि ते कसं होतं आहे ते आपण बघूया. आता पहिलं मेन टर्म आणि मॅक्स टर्म जे आहेत ते दोन व्हेरिएबलसाठी आपण कसं लिहिणार आहे हे बघूया. आता किती तीन व्हेरिएबल्स असणार आहेत, ए बी आणि सी इथं दाखवले बघा. तीन व्हेरिएबल्स म्हटल्यावर पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती झाले बघा, 2 raised to 3. ओके, मग 8 पॉसिबल कॉम्बिनेशन्स झाले, म्हणजे 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 आणि 1 1 1 हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स झाले. आता बघा मीन टर्म कशी रिप्रेझेंट करायची. आता मीन टर्म रिप्रेझेंट करताना आपण स्मॉल एम आणि आय हे नोटेशन वापरले, आणि मॅक्स टर्मला बघा कॅपिटल एम वापरलं आणि आय हे नोटेशन यूज केलं आहे. आता M0 to M7 हे स्मॉल M0 to small M7 हे काय आहेत, मीन टर्मसाठी वापरले, आणि कॅपिटल M0 to capital M7 हे मॅक्स टर्मसाठी यूज केलेलं आहे. ओके, आता मीन टर्ममध्ये बघा पहिलं कॉम्बिनेशन काय, 0 0 0 आहे. मग हे काय आहे, आता इथं आपण बघितलेलं बघा मीन टर्म म्हणजे काय, एस ओ पी फॉर्म सम ऑफ प्रोडक्ट, म्हणजे इथं दाखवलं आहे प्रोडक्ट आहे का, ए बी सीचा आहे. मग सगळे 0 आहेत म्हणताना काय केलेलं आहे, ए बार बी बार आणि सी बार. आता 0 0 1 कॉम्बिनेशन जर बघितला, जिथे 0 आहे तिथं फक्त बार घ्यायचा, आणि जिथं 1 आहे ते व्हेरिएबल ॲज इट इज ठेवायचं आहे. बघा ए 0 आहे म्हणताना ए चा बार घेतला आहे, बी 0 आहे म्हणताना बी चा बार घेतला आहे, आणि सी 0 आहे म्हणताना सी 1 आहे म्हणताना सी ॲज इट इज घेतला आहे. हे कॉम्बिनेशन बघा, ए काय आहे 0 म्हणून इथं ए बार आहे, बी 0 आहे म्हणताना इथं बी बार आहे, आणि सी काय आहे तुमचा 1 आहे म्हणून सी ॲज इट इज घेतला आहे. द नेक्स्ट कॉम्बिनेशन बघितला तर 0 1 0 आहे, ए 0 आहे म्हणताना ए बार करायचं, बी 1 आहे म्हणताना बी ॲज इट इज ठेवायचा, सी काय आहे 0 आहे म्हणताना सी बार, म्हणजे M2 झाला तुमचा. सिमिलरली फॉर M3, बी सी 1 1 आहे म्हणताना बी सी ॲज इट इज ठेवा, ए 0 आहे म्हणताना ए बार करा. दिस इज मीन टर्म 3, दॅट इज M3. त्याच्यानंतर जर M4 बघितला तर 1 0 0, ए तेवढाच 1 आहे म्हणताना ए ला ॲज इट इज ठेवा, बी सी 0 आहे म्हणताना बी बार सी बार करा. ठीक आहे. देन नेक्स्ट 1 0 1, ए आणि सी 1 1 आहे म्हणताना ए सी ॲज इट इज ठेवा, बी 0 आहे म्हणताना बी बार करा. ठीक आहे. देन 1 1 0, आता ए बी ॲज इट इज ठेवा, सी चा बार करा कारण सी 0 आहे. 1 1 1 म्हणजे ए बी सी, हे झालं मीन टर्म्स. आता मॅक्स टर्मसाठी बघा, आता हे आता इथं काय बघितलं होतं बघा तुम्ही, मॅक्स टर्मसाठी, मॅक्स टर्मसाठी प्रोडक्ट ऑफ सम, म्हणजे आता इथं आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे, सम फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे ए बी सी व्हेरिएबल्स मॅक्स टर्मसाठी. आता इथं मात्र उलट आहे बघा, जिथं 0 आहे तिथं ॲज इट इज लिहायचं आहे, म्हणजे ए बी सी 0 0 आहे म्हटलं ए प्लस बी प्लस सी. आता 0 0 1, आता सी 1 आहे म्हणताना सीचा बार घ्यायचा, ए प्लस बी प्लस सी बार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 0 1 0 साठी ए आणि सी 0 आहे म्हणताना ए सी ॲज इट इज ठेवा, बीचा बार करा, ए प्लस बी बार प्लस सी. देन थर्ड नेक्स्ट टर्म बघा 0 1 1, आता बी आणि सी 1 1 आहे म्हणताना बी बार सी बार येणार, आणि ए 0 आहे म्हणताना ए ॲज इट इज येणार. लक्षात ठेवा मीन टर्म आणि मॅक्स टर्ममधला बेसिक डिफरन्स, मीन टर्ममध्ये जर 0 असेल तर त्या व्हेरिएबलचा बार घेतो आहे, आणि मॅक्स टर्ममध्ये जर 1 असेल तर त्या व्हेरिएबलचा आपण बार करतो आहे. आता 0 1 1 साठी काय झालं, ए प्लस बी बार प्लस सी बार झालं. 1 0 0 साठी ए बार प्लस बी प्लस सी झालं. 1 0 1 साठी ए बार प्लस बी प्लस सी बार झाला. 1 1 0 साठी ए बार प्लस बी बार प्लस सी आला. ठीक आहे. अँड लास्टचं काय, 1 1 1 आहे म्हटलं सगळेच बार येणार आहेत, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हे झालं तुमचं M7. हे 3 व्हेरिएबल्ससाठी मीन टर्म आणि मॅक्स टर्म रिप्रेझेंटेशन झालेले
आहेत हे लक्षात ठेवा. M0 to M7 कसे असणार आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. ईच मेन टर्म इज रिप्रेझेंटेड बाय MI व्हेअर आय इज इक्वल्स टू 0, 1, 2, 3 अप टू 2^n-1. ठीक आहे. आणि मॅक्स टर्म कुठं आपण रिप्रेझेंट करणार आहे 0, 1, 2, 3 अप टू 2^n-3. आता म्हणजे किती व्हेरिएबल्स आहेत त्याच्यावर डिपेंड्स असणार आहे की तुमचे किती नंबर ऑफ रिप्रेझेंटेशन्स येणार आहेत. इफ एन नंबर ऑफ व्हेरिएबल्स फॉर्म्स द फंक्शन देन नंबर ऑफ मेन टर्म ऑर मॅक्स टर्म्स विल बी 2^n. म्हणजे जर एन नंबर ऑफ व्हेरिएबल्स असतील तर मेन टर्म्स किंवा मॅक्स टर्म्स किती असणार आहेत 2^n एवढे असणार आहेत. दॅट इज फॉर 3 व्हेरिएबल फंक्शन F(a, b, c) द नंबर ऑफ मेन टर्म ऑर मॅक्स टर्म्स इज आर 2^3. आता मगाशी बघितलं ना आपण 3 व्हेरिएबल्स होते आपल्याकडे A, B, आणि C. मग त्यासाठी काय केलं आपण 2^3 केलं. म्हणजे 8 कॉम्बिनेशन्स होते का तिथं मॅच होत आहे. म्हणजे एवढं लक्षात ठेवा नंबर ऑफ व्हेरिएबल्स जे असणार आहेत ते म्हणजेच काय असणार आहे तुमचा एन असणार आहे. दॅट इज 2^n. म्हणजे किती व्हेरिएबल्स असू देत कन्फ्यूज व्हायचं नाही की किती मेन टर्म आणि मॅक्स टर्म येणार आहेत ते. फक्त एवढंच सिम्पल फॉर्म्युला आहे की 2^n व्हेअर एन इज नंबर ऑफ व्हेरिएबल्स. देन मेन टर्म्स अँड मॅक्स टर्म्स फॉर 2 व्हेरिएबल्स. आता बघा दोन व्हेरिएबल्ससाठी कसं करणार. दोन व्हेरिएबल्स असतील तर नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स किती 2^2. म्हणजे 4 कॉम्बिनेशन्स झाले. अँड विच आर दोज A0, B0, A0, B1, A1, B0 आणि A1, B1 हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स झाले. आता मेन टर्म रिप्रेझेंट करताना M0 to M3 येणार आहेत. आणि मेन टर्मसाठी आपण 0 असेल तर बार घेतो आहे. म्हणजे इथं काय झालं A^B झालं पहिलं कॉम्बिनेशन. सेकंड 0, 1 साठी A^B झालं. थर्ड जे 1, 0 आहे ते A.B झालं. आणि 1, 1 साठी A, B झालं. ठीक आहे. आता मॅक्स टर्मसाठी काय करत होतो आपण. जर 1 असेल तर त्याचा बार घेत होतो. आणि मध्ये कुठलं साईन येणार आहे सम येणार आहे. प्रोडक्ट ऑफ समसाठी आपण यूज करतो आहे म्हणताना इथं प्लस साईन येणार आहे. A, B, 0 आहेत म्हणताना A+B झाला तुमचा M0. 0, 1 आहे मग B, 1 आहे म्हणून B बार करायला लागणार आहे. A+B झाला. त्याच्यानंतर 1, 0 साठी A^B झालं. आणि 1, 1 साठी A^B हे कशासाठी झालं तुमचं. 2 व्हेरिएबल जर असतील तर तुम्ही मेन टर्म आणि मॅक्स टर्म अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. आता जे लॉजिकल एक्सप्रेशन्स आहेत आपण ते कसं मेन टर्म आणि मॅक्स टर्म यूज करून रिप्रेझेंट करायचं हे आता बघूया. आता तुम्हाला एक Y=A(B, C+A^B, C+A(B)C+A(B)C हे एक एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. आता हे कुठलं एक्सप्रेशन आहे बघा. प्रोडक्ट ऑफ सम आहे. मग त्यासाठी कुठलं येणार आहे तुमचं मेन टर्मचं येणार आहे. मग आता बघा A, B, C कशासाठी वापरताय तुम्ही. M7 साठी असते A^B, C. आता A^ आहे म्हणजे A0 असणार आहे. आणि B, C, 1, 1 असणार आहे. म्हणजे 1, 1 म्हणजे किती झालं 3 झालं. M3 झाला तो. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म बघा A, B^C. B, C 0 आहे A, 1 आहे. म्हणजे 1, 0, 0 म्हणजे किती झालं 4 झालं. दॅट इज M4 झालं. देन नेक्स्ट A, B^C म्हणजे बघा A1 आहे C1 आहे आणि B तेवढा 0 आहे. 1, 0, 1 म्हणजे किती झालं तुमचं 5 झालं. दॅट इज M5 हे आलं. मग तुम्ही कसं लिहू शकताय. Y=M7+M3+M4+M5. ठीक आहे. आणि हे सगळं जे आहे हे सम दाखवण्यापेक्षा त्यासाठी आपण समेशन M(3, 4, 5, 7) असं यूज करू शकताय. किंवा F(a, b, c)=summation M(3, 4, 5, 7). आणि समेशन काय दाखवणार आहे तुम्हाला सम ऑफ प्रोडक्ट रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट बघा रिप्रेझेंटेशन ऑफ लॉजिकल एक्सप्रेशन युझिंग मॅक्स टर्म. Y=, आता एक एक्सप्रेशन दिलं आहे तुम्हाला. Y=A+B^C एका ब्रॅकेटमध्ये .A+B+C. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये A^B+C हे लॉजिकल एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. आता A ला बार नाही आहे. हे कुठलं आहे तुमचं मॅक्स टर्मचं आहे ना. म्हणून इथं काय करणार तुम्ही A+B^C म्हणजे A0, C0 आणि B तेवढाच 1 म्हणजे M2 झाला. त्यानंतर A, B, C म्हणजे तिन्ही पण काय असणार आहे तुमचे 0, 0, 0 म्हणजे M0 झाला. A^B+C म्हणजे काय C तेवढा तुमचा काय आहे 0 आहे. आणि A^B काय असणार आहे तुमचा 1, 1 असणार आहे. म्हणजे 4 × 2 = 6 M6 झाला. M2, M0 आणि M6 हे तुमचं काय असणार आहे Y असणार आहे.
ओके देन तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकताय बघा वाय इज इक्वल्स टू पाय ऑफ एम ऑफ 0, 2 आणि 6 मग हे जे सिम्बॉल तुम्ही इथे यूज केला आहे त्याला काय म्हणताय तुम्ही प्रोडक्ट ऑफ सम असं तुम्ही त्याला नोटेशन देऊ शकताय देन कन्वर्जन फ्रॉम एस ओ पी अँड पी ओ एस फॉर्म अँड वाईस वर्सा आता जर रिलेशनशिप बघितला तुम्ही ते एक्सप्रेशनमध्ये मीन टर्म आणि मॅक्स टर्ममध्ये हे काय आहे तुमचं कॉम्प्लिमेंटरी रिलेशनशिप आहे वी कॅन एक्सप्लॉइट दिस कॉम्प्लिमेंटरी रिलेशनशिप टू राईट द एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ मॅक्स टर्म इफ द एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ मीन टर्म्स इज नोन ॲट द वाईस वर्सा म्हणजे दोघं काय असणार आहेत कॉम्प्लिमेंटरी फॉर्ममध्ये असणार आहे तर जर एक्झाम्पल बघितला इफ सम ऑफ प्रोडक्ट एक्सप्रेशन फॉर 4 व्हेरिएबल इज गिवन बाय समेशन एम ऑफ 0, 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 15 देन वी कॅन गेट द इक्विवॅलंट पी ओ एस एक्सप्रेशन युझिंग द कॉम्प्लिमेंटरी रिलेशनशिप वाय इज इक्वल्स टू पाय एम ऑफ ब्रॅकेटमध्ये बघा 0 आहे वरच्या एक्सप्रेशनमध्ये बघा तुम्ही आता ह्या एक्सप्रेशनमध्ये एस ओ पीच्या एक्सप्रेशनमध्ये जे जे टर्म्स नाही आहेत ते आपण काय करणार पी ओ एसमध्ये घेणार आहे आता 0 आहे 1 आहे म्हणून ते स्किप केलं 2 आहे का इथं नाही मग इथं 2 घेतला आहे बघा ठीक आहे इथं 3 आहे 4 नाही म्हणून 4 घेतला आहे इथं 5 आहे 6 आहे 7 आहे मग ते स्किप करा 8 नाही आहे 9 नाही आहे 10 नाही आहे 8, 9, 10 घेतलं बघा इथं 11 इथं आहे 12 इथं आहे 13, 14 नाही आहे म्हणून इथं 13, 14 घ्या इथं 15 आहे ओके लक्ष देते दोन्ही कसे असणार आहेत तुमचे कॉम्प्लिमेंटरी फॉर्ममध्ये असणार आहेत आणि आता तुमच्यासाठी एक टास्क आहे हे जे एक्सप्रेशन्स आहेत ना हे तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे वाय इज इक्वल टू ए प्लस बी सी प्लस ए बी सी आणि वाय इज इक्वल टू ए प्लस बी डॉट ए प्लस सी बार हा तुमचा आजचा काय असणार आहे होमवर्क असणार आहे हे सॉल्व करून मला तुम्ही सेंड करा ठीक आहे देन टुडे वी विल स्टॉप हियर थँक्यू